पालघरच्या उड्डाण पुलाचं काम राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे रखडलं असून हे काम लवकरात लवकर सुरू करावं अशी या अधिकाऱ्यांना एकदा विनंती करणार असून त्याचाही काही परिणाम न झाल्यास वेळ पडल्यास या अधिकाऱ्यांच्या विरोधात दिल्ली येथे उपोषण करू असा इशारा खासदार सुजय विखे यांनी दिला. नगर शहरात उड्डाणपूल व्हावा यासाठी गेल्या 10 ते 12 वर्षापासून प्रयत्न सुरू आहे. उड्डाणपूल कधी होणार, कसा होणार याची प्रतीक्षा नगरकरांना आहे. उड्डाणपुलाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी गेल्या 3 ते 4 महिन्यापासून वेगाने प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. उड्डाणपुलासाठी भूसंपादनाचे कामही वेगाने सुरू आहे. मात्र जोपर्यंत लष्कराची वर्किंग परमिशन मिळणार नाही तोपर्यंत उड्डाणपुलाचं काम सुरू करण्यात अडचणी असल्याचं राष्ट्रीय प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका आहे. खासदार विखे यांनी मात्र आता राष्ट्रीय प्राधिकरण विभागाचे अधिकारी आडमुठी भूमिका सोडण्यास तयार नसतील तर दिल्ली येथे उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी यावेळेस दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विखे हे बुधवारी आले होते. यावेळी ते म्हणाले, नगर शहरातील उड्डाणपूल व्हावा याकरता मी पाठपुरावा करीत आहे. लष्कराची जी जागा यासाठी आवश्यक आहे त्याचे मूल्यांकन झाले आहे. लष्कराची जागा प्रथम महापालिकेला हस्तांतरित होईल व त्यानंतर ही महापालिकेकडून राष्ट्रीय महामार्ग विभागा कडे हस्तांतरित केली जाईल. या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने उड्डाणपुलाच्या विषयाला विलंब होत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उड्डाणपुलासाठी आवश्यक असणाऱ्या एकूण जागेपैकी प्रत्यक्षात 95% भूसंपादन झालं असताना देखील सुद्धा काम सुरू करण्याची भूमिका घेतली नाही. या उलट लष्कराचा विषय मार्गी लावा असं म्हणत ते सातत्याने आडकाठी घालत आहे. आता पुन्हा एकदा त्यांना उड्डाणपुलाचं काम सुरू करा अशी विनंती करणार आहे. त्यानंतरही त्यांनी त्याबाबत निर्णय न घेतल्यास वेळ पडल्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात दिल्ली येथे उपोषणाला बसणार आहे. शेवटी जनतेचा प्रश्न मार्गी लावणं महत्वाचं असून त्यासाठी ही भूमिका घ्यावी लागेल असंही त्यांनी यावेळेस बोलताना स्पष्ट केलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.